संगमनेर तालुका काँग्रेस अध्यक्षपद स्वर्गीय अशोकराव मोरे यांच्या निधनानंतर रिक्त झालं होतं. यापदी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार प्रतापराव उर्फ बाबा ओहळ यांची तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर शहर अध्यक्षपदी विश्वास मुर्तळक यांची निवड घोषित करण्यात आली आहे. या दोन्ही उभयतांचा सत्कार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या सत्काराला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष केशवराव मुर्तडक, मधुकरराव नवले, नगराध्यक्ष दिलीप बुंड यांसह मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय अशोकराव मोरे अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच्याप्रमाणेच मी तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी बाबासाहेब ओहळ यांनी दिली. या ठिकाणी आपला जर ग्रुप बघितला, आपला जर पक्षाचं कार्य जर संपूर्ण तालुक्यातलं बघितलं, तर कार्यकर्ता इतका निष्ठेवान आहे का प्रत्येक जण हा या पदाला लायक आहे अशा पद्धतीचे संस्कार थोरात कुटुंबियांनी आपल्या सर्वांवर केलेले आहे. त्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये चाललेलं असतं. पक्षाचं म्हणा, पक्षाचं एक धोरण आहे अंत्योदय. अंत्योदय झाला तर सर्वोदय होईल अशा पद्धतीचं धोरण काँग्रेस पक्षाचं. आणि जर दादांचं असेल, नामदार साहेबांचं जर असेल, तर आपण सहज बघा, सहकारातलं काम असेल, त्यांचं राजकारणातलं काम असेल, साहेबांचं आज सरकारातलं काम असेल, जे जे काही गोष्टी आहेत ते सामान्य माणसाला ज्या काही चांगल्या गोष्टी कशा मिळायला पाहिजे, त्याचं जीवन सुखी कसं झालं पाहिजे, असं अंत्योदय करायचं काम या कुटुंबियांनी केलं आणि त्या आपला तसेच संस्कार आपल्या सर्वांवर त्यांनी केलेले आहेत. मी आज या पक्षाचा तालुका अध्यक्ष जरी झालो तरी या ठिकाणी ज्यांच्या बरोबर मी युवक काँग्रेसमध्ये काम केलं, ते स्वर्गीय अशोकराव मोरे, त्यांच्या बरोबरच मागच्या कमिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत असतो, त्यांची आठवण या ठिकाणी प्रकर्षाने येते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही जबाबदारी आपणा सर्व कार्यकर्त्यांवर दिली आहे. संगमनेर शहरात प्रभागवार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्षाचं काम जोमानं करू असं प्रतिपादन शहर अध्यक्ष विश्वास मुर्तळक यांनी व्यक्त केलं. निवडणुका येणार म्हणून काम करायचं नसतं. निवडणुका जरी 5 वर्ष पुढे असतील तर आपण 2019 निवडणुकीसाठी काम केलं पाहिजे. कारण 14 निवडणुका आपण भरघोस मताने निवडून येणार, साहेब निवडून येणारच आहेत. पण त्यासाठी जे सामान्य कार्यकर्ते आहेत, सामान्य कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचं काम. कारण कार्यकर्ते काही कोणाकडे काही मागत नसतं, फक्त कोणाला रेशन कार्ड पाहिजे असतं. छोटे छोटे काम असतात, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं लागतं. आज नामदार साहेब पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. आदरणीय डॉक्टर तांबे साहेब सुद्धा 5 जिल्ह्याचे आमदार म्हणून त्यांची निवड झाली. ते 5 जिल्ह्यात धुळ्यामध्ये जरी गेलं तरी लोक आपल्याला आदराने सांगतात का तुमचे डॉक्टर साहेब आमच्या गावाला येऊन जातात. साधं देवळ्याला गेलो ते सुद्धा डॉक्टर साहेबांचं नाव निघतं. हे सर्व लोक आपल्या संगमनेर तालुक्याचं नाव मोठं करण्यासाठी चांगल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत असून आपल्या सर्वांची जबाबदारी का त्यांना साथ देण्याचं काम. कारण ते तिकडं असताना इकडं सर्व कार्यकर्त्यांना सांभाळायचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांची यापुढील काळामध्ये राहणार आहे. स्वर्गीय अशोकराव मोरे यांच्याप्रमाणे संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून बाबा होळ यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वी पार पाडणारा हा कार्यकर्ता आहे. संगमनेर तालुक्यात सध्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये जाऊन नागरिकांना सहकार्य करावं असं मनोगत याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. शेवटी असं की कामाची जबाबदारी टाकत असताना इच्छा असणं, धडपड करण्याची तयारी असणं, वेळ देणं, हे सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. आणि त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर बाबा होळ हे सतत तालुक्यामध्ये फिरत राहणारा, कार्यकर्त्यात राहणारा अशा प्रकारचं व्यक्ती होते. मनापासून काम करायचं, एखादी जबाबदारी टाकल्यानंतर ती पार पाडून येण्याची जबाबदारी जे काम असतं, काम एकदा आलं अंगावर कधी परत करून यायचं, हे वैशिष्ट्य त्यांचं आतापर्यंत राहिलेलं आहे. आणि म्हणून एक अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचा हा आपला कार्यकर्ता आता तालुका काँग्रेसचा अध्यक्ष झाला. स्वर्गीय अशोक मोरे यांनी ही जबाबदारी खूप वर्ष सांभाळली, समर्थपणे सांभाळली आणि त्यांच्या जाण्यानंतर ही जबाबदारी आता बाबा होळ यांच्या वापर दिलेली. विश्वास मुर्तळक यांचं युवक काँग्रेस असेल, 91 साली काँग्रेसमध्ये आले असं म्हटले, खरं ते काँग्रेसमध्येच होते. पण युवकांच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत समर्थपणे सांभाळली गेली अनेक कामं. स्टेडियमचं काम पक्क त्यांच्या नावावर गेलेलं. परंपरा, इतिहास यामध्ये आता मी जात नाही, परंतु एवढंच मी सांगेन की काँग्रेस जवळ भांडवल एवढं मोठं आहे आपल्याजवळ
मग ते परंपरेच असेल, विचाराचं असेल, कामाचं असेल, आता नवीन घेतलेल्या योजनांचं असेल, हे भांडवल खूप मोठं आहे, पण ते भांडवल वापरता येत नाही हे दुर्दैव आपलं आहे असं माझं मत आहे. हे सगळं जर आपण चांगल्या पद्धतीने वापरलं, काँग्रेसनं केली कामं, निर्णय हे जरी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी खूप मोठं यश संगमरच नाही देशात आणण्याची ताकद हे काँग्रेसच्या सर्व गोष्टींमध्ये आहे. सी मूव्हीज एन न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.